आशिया चषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रेमदासा स्टेडियमवर उद्या भारत श्रीलंका हे संघ आमने सामने येणार आहेत या स्पर्धेतल्या सुपर फोर फेरीत भारताने श्रीलंका आणि पाकिस्तान दोघांनाही धूळ चारलेली तर श्रीलंकेने आधी बांगलादेशला पराभूत केला आणि नंतर पाकिस्तानवर अखेरच्या चेंडूवर मात करत फायनल गाठली त्यामुळे उद्याच्या सामन्यात मनोबल उंचावलेल्या श्रीलंकन टीम समोर भारताचा कस लागणार हे नक्की या सामन्यात भारतासाठी अक्षर पटेलची दुखापत काहीशी चिंतेची बाब आहे बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याला ही दुखापत झाली त्याच्यासाठी राखीव खेळाडू म्हणून अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला पाचारण करण्यात आलंय तर श्रीलंकेचा फिरकेपटू महेश तीक्ष्णा दुखापतीमुळे अंतिम सामन्यात खेळू शकणार नाहीये त्याची अनुपस्थिती लंकन टीमला जाणवू शकते या सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ नये अशी अपेक्षा क्रिकेट रसिक करत आहेत आणि उद्याच्या मॅचच्या पार्श्वभूमीवर थेट श्रीलंकेतनं आढावा घेतलाय क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी आशिया कप क्रिकेट स्पर्धा म्हटलं की डोक्यामध्ये विचार येतो भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना संयोजक त्याच्यासाठी धडपडत असतात वेळापत्रक असं ठरवलं जातं की हेच दोन संघ फायनलला यावेत असं होत मात्र नाही कारण गेले कित्येक वर्षात भारत विरुद्ध पाकिस्तान असा आशिया कपचा सामना झालेला नाही रविवारीसुद्धा भारताचा मुकाबला यजमानच फक्त नाही तर गतविजेत्या श्रीलंकेविरुद्ध आहे श्रीलंकन संघाने पाकिस्तान संघाला पराभूत करून मोठ्या मानानं अंतिम फेरीत प्रवेश मिळवलेला आहे कागदावरती भारतीय संघ हा श्रीलंकेपेक्षा मजबूत दिसतो त्याचं कारण अनुभवाची अजिबात कमतरता भारतीय संघाच्या बाबतीत नाही आहे गुणवत्तेची कमतरता अजिबात नाही आहे प्रश्न एवढाच आहे की ही गुणवत्ता हा अनुभव योग्य वेळी निर्णायक कामगिरी करायला तयार आहे की नाही ही शंका एवढ्या करता येते की बांगलादेश संघाविरुद्ध काही कारण नसताना भारतीय संघानं सामना गमावला थोडीस सा लक्ष देण्याच्या बाबतीत भारतीय संघ कमी पडला ती गोष्ट रविवारी करून चालणार नाही आहे कारण हा आशिया कपचा अंतिम सामना आहे गेले कित्येक वर्षात भारतीय संघाला मल्टीनॅशनल टुर्नामेंटमध्ये म्हणजे तो आय सी सीची स्पर्धा असू देत किंवा आशिया कपची स्पर्धा असू देत विजेतेपद पटकावता आलेलं नाही आहे त्यामुळे आता वेळ आलेली आहे भारतीय संघाने हे विजेतेपद पटकावायलाच पाहिजे त्याच्याकरता भारतीय संघाला खास करून काही गोष्टी करायला लागतील आणि ते म्हणजे संथ विकेटवरती एकेरी धावा पळण्याचं तंत्र हे काही करून शोधायला लागेल श्रीलंकन संघाचे जे फिरकी गोलंदाज आहेत ते तुम्हाला मोठे फटकेही मारून देणार नाही आहेत परंतु त्यांच्या चांगल्या चेंडूला एकेरी धाव पळण्याचं तंत्र हे भारतीय संघांना आत्मसात करायला लागेल गोलंदाजी करत असताना धावा रोखून नाही तर विकेट काढण्यासाठी जायला लागेल भारतीय संघामध्ये ही क्षमता नक्कीच आहे त्यात नाही महिष तिक्षणासारखा महत्त्वाचा खेळाडू हा दुखापतीनं जायबंदी झाल्यामुळे खेळणार नाही आहे त्याचा फटकासुद्धा श्रीलंकेला पडेल परंतु गेल्या का काही सामन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे कुशल मेंडीस असू देत नंतर चरित असलंका असू देत आणि सदिरा असू देत या तिघांनी आपल्या संघाला बरोबर पहिलं तिने नेलं आहे त्यामुळे रविवारच्या सामन्यामध्ये भारतीय संघाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक खेळ करून सातत्याने चांगलं क्रिकेट खेळून शोधायला लागणार आहेत आणि जर माझ्या मागच्या दृश्यासारखं सुंदर क्रिकेट जर का भारतीय संघाला खेळता आलं तरच विजय हाती लागणार आहे सुनंदन ले ले, पी माझा कोलंबो एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट